याबाबत मोठी क्रेज आपल्याला पुणेकरांमध्ये दिसते. चौकाचौकात भरवण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धा आणि त्या फोडण्यासाठी गोविंदांनी उभारलेले उंचच्या उंच मानवी मंदिर, ढोल ताशाचा गजर आणि डीजेच्या तालावर फिरकत गोविंदांचा उत्साह वाढवणारी तरुणाई, सेलिब्रिटींची रेलचेल, हे चित्र पुण्यामध्ये आपल्याला हमखास पाहायला मिळतं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त दहीहंडीला तरुणांनी यंदाही तोबा गर्दी केलेली. संगीतकार अजय अतुल, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, ईशान्य माहेश्वरी या सेलिब्रिटींसह डीजे तपेश्वरी, डीजे अखिल तालरेजा यांच्या उपस्थितीने तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला. लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या आकर्षक धुंगरावर दहीहंडी बांधण्यात आली होती. त्यावर एलईडीने केलेल्या विद्युत रोषणाईमुळे उत्सवाचं वेगळेपण अधोरेखित होते. एलईडी लाईट आणि वेगवेगळे लेझर हे विद्युत रोषणाईला आणखी आकर्षक करत होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, आरएमबी ग्रुपच्या अध्यक्षा जानवी धारीवाल बालन आदी मान्यवर उपस्थित होते. रात्रीबरोबर 10:15 कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने 7 थर लावत ही दहीहंडी फोडली व बक्षीस आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. हिंदुस्थानाला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम यांच्या संयुक्त विद्यमाने हे दुसऱ्या वर्षी भव्य दहीहंडी महोत्सव होतोय. नेहमी पारंपरिक वादन ढोल ताशाच्या गजरातून या दहीहंडी उत्सव महोत्सवाची सुरुवात झाली. डीजे अखिल तलरेजा, डीजे तपेश्वरी यांची सेलिब्रिटी डीजे आणि कला, क्रीडा आणि संगीत या क्षेत्रातले माझे जे मित्र आहेत, केदार जाधव असेल, प्रवीण तरडे असेल, शरद केलकर असेल आणि जे आपले गायक अजय अतुल असतील, ते ह्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. याच्यात विशेष म्हणजे पुण्यातली पहिली जी महिला दहीहंडी पदक आहे ती सलामी आज 5-7 थर लावून देणार आहेत आणि गणेश मित्र मंडळ जी आहे ती 8-9 थर लावून 9:30 दहीहंडी फोडणार. पुणे ही जी शहर आहे ही संस्कृती जी आहे ती कला, क्रीडा आणि संस्कृती ह्या केंद्रबिंदू आहे आणि याच्यात दहीहंडी असेल किंवा गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र हे मोठ्या प्रमाणे साजरा होते. म्हणून हे सगळ्या लोकांना आणि फक्त हे नाही, समाजाचे विविध गटातचे लोक आहेत ते सगळ्यांना एकत्र घेऊन आणि पुणेकरांना घेऊन ही दहीहंडी महोत्सव आपण साजरा करतो. समाजात अनेक कलाकार असतात, अनेक व्यासपीठ असतात, त्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे इन्फ्लुएन्सरचे पण व्यासपीठ असते. तर आज अनेक इन्फ्लुएन्सर पण इथे येतील आणि हे कव्हर करतील. पण आपली ग्रुप किंवा ह्या मंडळांचं काम असते की जे कला आहे ती कला लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो त्याच्यासाठी आपण हे व्यासपीठ तयार केलं. दहीहंडीचा हा उत्सव पुणेकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतलाय. भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती यांच्या संयुक्त विद्यमाने एवढी मोठी दहीहंडी होतीये तर नेत्रदीपक सगळा माहोल आहे. ज्या पद्धतीनं गोपाळ भक्त इथं जमा झालेले आहेत तर ते पाहून आनंद होतोय. आणि आमचे पुनीत बालन हे मुळशी पॅटर्न चित्रपटाचे निर्माते, त्यामुळं त्यांच्या गणेशोत्सव असू द्या दहीहंडी आमच्या खूप जिव्हाळ्याचा असतो आणि त्यात गुरुजी तालीम मंडळासारख्या मंडळाचा एवढा भरघोस पाठिंबा, प्रवीण परदेशी आमचे खूप जवळचे मित्र आहेत, त्यामुळं या दहीहंडीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुण्यातलं पहिलं महिला दहीहंडी पथक इथं आलेलं आहे आणि त्यांनी सलामी पण दिलेली आहे, तर त्यांनी दहीहंडी फोडली तर खूप आनंद होईल. पण खूप कॉम्पिटिशन आहे, सगळ्या महाराष्ट्रातून पथक आली आहेत. सगळ्यांना माझ्याकडून दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.